यवतमाळच्या शेतकरी आत्महत्या प्रकरणाला नाट्यमय वळण आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी करत मृत शंकर चायरींच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलाय. चायरींचा मृतदेह शवविच्छेदनाविनाच रुग्णालयात पडून आहे. विशेष म्हणजे चायरे कुटुंबही गावातून गायब झालंय. गुरुवारी मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ दौरा असल्यामुळे प्रशासनावर हे प्रकरण मिटवण्याचा मोठा दबाव आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाची चायरे कुटुंबाला शोधण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. यापूर्वीच मृत शंकर चायरे यांच्या मुलीनं मोदींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसंच मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांच्या मुलीनं केली आहे. गावकऱ्यांनीही चायरे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा जो कर्ता होता त्याच्या मृत्यूसाठी मोदी सरकारच जबाबदार आहे. त्यांनी त्याच्या लेखी चिठ्ठीमध्ये जेव्हा लिहून ठेवलेलं आहे याचा अर्थ हा प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाला आम्ही शेवटच्या टोकापर्यंत लढा देऊ आणि संबंधित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमची या ठिकाणी मागणी राहणार आहे की आता तात्काळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 1 कोटी रुपये त्याच्या कुटुंबाला दिले पाहिजे. तात्काळ इथे त्याच्या कुटुंबाला भेट दिली पाहिजे. जोपर्यंत मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री आणि त्यांचे सदस्य येत नाही तोपर्यंत आम्ही प्रेतसुद्धा हलवणार नाही अशी भूमिका या ठिकाणी गावकऱ्यांनी घेतलेली आहे. प्रामुख्याने मागणी अशी राहील की त्या कास्तकाराला त्वरित मुख्यमंत्री निधीतून सहाय्यता मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्यावर जे कर्ज त्याला कर्जमाफी मिळाली नाही ती कर्जमाफी त्याला त्वरित मिळायला पाहिजे. आता तरी जीव गेल्यावर मिळायला पाहिजे. शिवाय आता घरचा आधारस्तंभ गेल्यामुळे त्याच्या परिवारातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी जेणेकरून याच्यापुढे त्याच्या परिवाराला अशी डोक्यातसुद्धा कल्पना येणार नाही आत्महत्याची. अशा प्रकारे त्यांना सरकारने मदत करायला हवी. देशातल्या दलित संघटनांच्या ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा. पण भाजपची साथ सोडायला मागे पुढे बघणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी Zee24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं. आंबेडकरांनी नेतृत्व स्वीकारलं तरीपाईचं अध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांना बहाल करू असंही आठवलेंनी नमूद केलं. हे ऐक्य होत असताना जर समजा होत असेल आणि त्यांनी सांगितलं की भाजपची साथ तुम्ही सोडा कारण भाजप हा हिंदुत्ववादी आणि धर्म समोर ठेवणारा पक्ष आहे अशा वेळेस तुमच्या समोर पेच असू शकतो. माझ्या समोर जरी पेच असला तरी जे पक्ष ठरवेल ती भूमिका मला मान्य असेल. जर समाज हा माझ्या अलायन्सपेक्षा मला समाज महत्वाचा आहे. रिपब्लिकन पक्षाचा ऐक्य महत्वाचा आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यामध्ये जर भाजपचा अलायन्स जर अडचणीमध्ये येत असेल तर ती तडजोड करण्याची माझी तयारी आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी जर तिसऱ्या आघाडीच्या अलायन्स बरोबर जाणं हे त्यांना अडचणीचं असेल तर त्यांनी त्या संबंधामध्ये आपली भूमिका बदलली पाहिजे. काँग्रेसच्या संबंधात काँग्रेसच्या विरोधामध्ये निर्णय होत असेल तर काँग्रेसला सोडण्याची तयारी जी काँग्रेससोबत आहे त्यांची असली पाहिजे. त्यामुळे ऐक्याच्या संबंधामध्ये माझं स्पष्ट मत आहे की ऐक्य झालं तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ते व्हावं. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. त्यांनी पक्षाचं अध्यक्ष व्हावं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं. आणि या ऐक्यासोबतच बहुजन समाजाला सोबत आणलं पाहिजे. मायनॉरिटी आहे बहुजन आहेत आणि इतर जाती जमातीलाही पक्षामध्ये आणून बाबासाहेबांच्या खुल्या पत्राचा व्यापक आरपे राहावा अशा पद्धतीची माझी इच्छा आहे. आणि जर तसं ऐक्य होत असेल तर कुठलाही त्याग करण्याची माझी तयारी आहे. तर उद्धव ठाकरेंची नाराजी दूर व्हावी यासाठी मोदींनी स्वतः पुढाकार घ्यावा अशी इच्छा असल्याचंही आठवलेंनी म्हटलंय. ते त्यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहेत. शिवाय युती झाली तर दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेनं आपल्यासाठी सोडावी अशी मागणीही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदार आणि आमदारांशी मोबाईलवरून संवाद साधला. या संवादासाठी लोकप्रतिनिधींना कशी कसरत करावी लागली याचा प्रत्यय धुळे जिल्ह्यात पाहायला मिळाला. रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल बुराई नदी परिक्रमेला असताना सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणीच पंतप्रधान मोदींचा कॉल आला. त्यामुळे मंत्री महोदयांना कार्यक्रमादरम्यानच मोदींचा कॉल उचलावा लागला. रावलांनी मोबाईल स्पीकर मोडवर टाकून मोदींचा संदेश उपस्थितांना ऐकवण्याचाही प्रयत्न केला. मात्र मोबाईलमधून आवाज पुरेसा येत नसल्यानं नंतर रावल यांनी स्पीकर मोड बंद करत स्वतःच पंतप्रधानांचा संदेश ऐकला. या संदेशात मोदींनी गुरुवारी प्रत्येक मतदारसंघात खासदारांना 1 दिवसाचं उपोषण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे संसदेत अनेक प्रश्न मांडताना आल्याचा मुद्दा लोकांना पटवून देण्याचं मोदींनी आपल्या संदेशातून सांगितलं. बुधवारी मध्यरात्रीपासून मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागणार आहे. भाडेवाढीला MMRTA ने मंजुरी दिल्यामुळे बुधवार मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. 1 ते 12 रुपयापर्यंत ही भाडेवाढ असणार आहे, त्यामुळे 28 लाख बेस्ट प्रवाशांना या बस भाडेवाढीचा फटका बसणार आहे. ही भाडेवाढ कशी असेल ते पाहूया. पहिल्या 4 किलोमीटरपर्यंतच्या भाडे किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, मात्र 4 किलोमीटर नंतर 1 रुपया ते 12 रुपये अशी भाडेवाढ असेल. 6 किलोमीटरसाठी सध्या 14 रुपये मोजावे लागताहेत. भाडं वाढल्यानंतर हे तिकीट 15 रुपयांना असेल. 8 किलोमीटरसाठी सध्या भाडं आहे 16 रुपये. बुधवार मध्यरात्रीपासून 8 किलोमीटरसाठी 18 रुपये द्यावे लागतील. 10 किलोमीटरसाठी सध्या भाडं 16 रुपये आहे, वाढल्यानंतर हेच दर 22 रुपयांपर्यंत जातील. बस पासच्या किमतीतही पहिल्या 4 किलोमीटरसाठी कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, मात्र त्यापुढे 40 रुपये ते 350 रुपये अशी भाडेवाढ असेल. शालेय विद्यार्थ्यांनाही या बस भाडेवाढीचा फटका बसणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या पासच्या किमतीत 4 किलोमीटरपर्यंत बदल नाही, मात्र त्यापुढे 50 ते 100 रुपये भाडेवाढ असेल. मुंबईच्या शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा वाद Zee24 तासनं उघडकीस आणला. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरळी कार्यालयातून कार्यकारी अभियंता सांगळे यांची खुर्चीच उचलून नेली आहे. वारंवार विनंती करूनही सांगळे मनसेच्या शिष्टमंडळाला भेटण्यास टाळाटाळ करत होते, त्यामुळे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्चीच उचलून नेली. शिवाजी पार्कमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच त्यांनी ही खुर्ची आणून ठेवली आहे. देशाच्या सरन्यायाधीशालाच खटले वाटपाचा अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. देशाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या यादीतील पहिले न्यायाधीश आहेत. खंडपीठ नेमणं आणि त्यांचे खटले सोपवण्याचे अधिकार सरन्यायाधीशांनाच आहेत, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती MM खानविलकर आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या 3-सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला. जानेवारी महिन्यात याविषयी सर्वोच्च न्यायालयातील 4 न्यायमूर्तींनी सध्याच्या खटले वाटपाच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवला. त्यानंतर या मुद्द्यावर जनहित याचिका करण्यात आली. बुधवारी खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हा निकाल दिला. गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालाय, कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं त्यासंदर्भातली याचिका निकाली काढली आहे. गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनी डिसेंबर 2017 त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 6 महिन्यात पोटनिवडणूक घेणं बंधनकारक आहे, मात्र निवडून येणाऱ्या खासदाराला खूप कमी कालावधी मिळेल आणि तेवढ्या कमी कालावधीसाठी पोटनिवडणुकीवर 14 कोटींचा खर्च करणं संयुक्तिक नाही, अशा आशयाची याचिका गोंदिया जिल्ह्यातील प्रमोद गुर्दे यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं याचिका निकाली काढली आहे. आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात कुणाची सत्ता असली तरी शालेय शिक्षणात राजकारण आलं नाही, मात्र या सरकारनं ते करून दाखवलं, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मावळ तालुक्यात राष्ट्रवादीची हल्लाबोल सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरलं. भाजप सरकारच्या काळात कोणतंही चांगलं काम होत नसल्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतलं. पुस्तकांमध्ये पक्ष आणलेले या राज्याच्या इतिहासात आजपर्यंत कुणाची सत्ता असली तर राजकारण हे आपल्या मुलांच्या शिक्षणात कधी आलेलं नाही. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 10वीच्या पुस्तकांमध्ये राजकारण हे ह्या सरकारने आणलेलं आहे.
एकतर तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये कुठेही काही चांगलं काम होताना मला तरी दिसत नाही, तुम्हाला कोणाला दिसत असेल तर जरूर तुम्ही सांगावं, माझी बसून ऐकायची तयारी आहे. पण जर झेपत नसेल आणि तुमची जर चिडचिड होत असेल तर आमच्याकडे ते काम करणारे लायक खूप लोक आहेत. आपण सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रात काय करायचं हे आम्ही बघून घेऊ. पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेत अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली, पण त्याचवेळी त्यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतल्या वजनाची माहिती देत कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याची साथ घातली. दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर फक्त शरद पवार हेच महाराष्ट्राचे ताकदवर नेते आहेत आणि ममता बॅनर्जींपासून राहुल गांधींपर्यंत सर्वजण त्यांच्याजवळ आहेत. देशाचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत आहे, म्हणून त्यांची ताकद वाढवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयावर आणि कार्यशैलीवर जोरदार टीका केली. हिंदू विवाह कायद्यातल्या कलमांवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. कर्नाटकमधल्या एका मुलीनं आपलं जबरदस्तीनं लग्न लावल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. कायद्यामध्ये लग्न लावण्यापूर्वी दोघांची लेखी मंजुरी घेण्याचं कलम टाकण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती, मात्र कलमांवर चर्चा होऊ शकत नाही असं स्पष्ट करत या मुलीला संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयानं दिले. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेल्या माजी मंत्री छगन भुजबळांना आणखी एक दणका बसलाय. भुजबळांच्या नाशिकमधल्या कंपनीवर जप्ती आणली आहे. भुजबळांच्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर नाशिक मर्चंट सहकारी बँकेनं ही जप्ती आणली आहे. पुढच्या 2 महिन्यात थकीत कर्जाची परतफेड न केल्यास कंपनीची मालमत्तेची विक्री करणार असल्याची नोटीसही बँकेनं बजावली आहे. नाशिक येवला मार्गावर असलेल्या ओढा गावानजीक ही पारंपरिक ऊर्जा उत्पादन स्थापन करण्यात आली. या कंपनीसाठी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड न झाल्यानं नाशिक मर्चंट बँकेनं या कंपनीच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. कर्जाची मूळ रक्कम 4,34,43,183 रुपये असून 1 ऑक्टोबर 2017 पासून त्यावरील व्याजाची रक्कम थकीत आहे. ही रक्कम भरण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली असून या मुदतीत कर्जाची फेड न झाल्यास मालमत्तेची विक्री करणार असल्याचं बँकेनं सूचित केलं आहे. या कंपनीत समीरसह शेफाली आणि विशाखा भुजबळ यांच्या नावे बांधलेल्या कार्यालयाचाही समावेश आहे. विरारमध्ये 3 महिला चोरांनी अर्धनग्न होऊन भर रस्त्यात धुमाकूळ घातला. धुमाकूळ घालणाऱ्या 3 महिला चोरांना नागरिकांनी पाठलाग करून पकडलंय, पण नागरिक पाठलाग करत असल्याचं पाहताच या महिला चोरांनी आपले चक्क कपडे उतरवून अर्धनग्न पळायला सुरुवात केली. पण तरीही या तिघींनाही पकडून नागरिकांनी विरार पोलिसांच्या ताब्यात दिलंय. विरार पूर्व वावटेवाडी इथं या 3 महिला चोर सकाळी 7 च्या सुमारास चोरी करण्यासाठी आल्या होत्या. स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण रस्त्यानं पळत सुटलेल्या या महिला अर्धनग्न झाल्यानं नागरिक घाबरले होते. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मनीष राऊत यांनी पुढाकार घेत शेवटी 1/2 किलोमीटरवर पाठलाग करून या 3ही महिला चोरांना पकडलंय. जळगावकरांसाठी आनंदाची बातमी. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सद्यस्थितीत 48% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे जून महिन्यापर्यंत पाणी टंचाईचं संकट टळलंय. मात्र पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईचं सावट असणारे राज्यावर पाणी टंचाईचं भीषण संकट असताना जळगावातील नागरिकांची मात्र टंचाईतून तूर्तास सुटका झाली आहे. पाणी शिल्लक असलं तरी त्याचा वापर काटेकोरपणे करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल मे किंवा जूनमध्ये पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात मोनोरेलनं सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण केले असून आता राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा असल्याचं सांगण्यात येत आहे. मोनोरेलचे अधिकचे सुटे भाग आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर मोनोरेल धावण्याचा मार्ग मोकळा होईल असं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर मोनोरेल पुन्हा सुरू झाल्यानंतर तिकिटांचे सुधारित दर लागू केले जातील असं MMRDAच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. माथेरानच्या प्रेमात असणाऱ्या पर्यटकांसाठी एक सुखावणारी बातमी. माथेरानच्या सृष्टी सौंदर्याबरोबर आणखी एक आकर्षण म्हणजे माथेरानची मिनी ट्रेन. आता ही मिनी ट्रेन वाफेच्या इंजिनावर चालवण्याची तयारी सुरू आहे. बुधवारी वाफेच्या इंजिनाची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी कोळशाऐवजी डिझेल इंजिनाचा वापर केला जाणार आहे. पूर्वी कोळशाच्या इंधनावर वाफेचं इंजिन चालवलं जात होतं, पण कोळशामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्यानं कोळशाऐवजी डिझेलचा वापर केला जातोय. वळणावळणाच्या मार्गावर वाफेच्या इंजिनाची मागणी पर्यटकांकडून वारंवार केली जात होती. त्या अनुषंगानं मध्य रेल्वेनं याबाबत चाचणी घेण्याचा निर्णय घेतलाय.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर आता गावी जाण्यासाठी गर्दी वाढते आहे. एप्रिल अखेरीस सलग 4 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या सगळ्या एक्सप्रेस फुल झाल्यात. पहाटेची वेळेत सुटणाऱ्या गाड्या तसंच अधिक तिकीट दर असलेल्या डबल टेकर तेजस एक्सप्रेसमधील या काळातील प्रतीक्षा यादीही वाढली आहे. शनिवार 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीतील तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, LTT मडगाव डबल डेकर SC, कोकण कन्या, तुतारी एक्सप्रेस आदी गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. मनमाड मुंबई प्रवासासाठीची नाशिकची जीवनवाहिनी पंचवटी एक्सप्रेस अत्याधुनिक रूप घेत आहे. लखनौच्या रेल्वे कोच वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक एअर टँक, एअर डिस्क, ब्रेक तंत्रज्ञान वापरून या पंचवटीचं नवीन कोच डिझाईन केले जात आहेत. पंचवटीचं रूप बदलण्यासाठी लखनौ इथून आलेले 20 कोच सध्या येवला रेल्वे स्थानकात उभे आहेत. सीलबंद केलेले हे कोच आकर्षक दिसत असून एकूण 20 पैकी 10 कोच कुर्सियान तर उर्वरित 10 वातानुकूलित आहेत. कुर्सियानमध्ये 10 प्रवासी क्षमता तर वातानुकूलित मध्ये 78 प्रवासी क्षमता आहे. या कोर्ससाठी प्रथमच अत्याधुनिक अशा एअर डिस्क ब्रेकचा वापर करण्यात आलाय. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एअर ब्रेक उपयुक्त ठरणार आहे. चेन्नईमध्ये कावेरी पाणी प्रश्न चांगलाच पेटला आणि त्यामुळे T20 स्पर्धेतील चेन्नईचे घरच्या मैदानावर होणारे सामने आता इतरत्र हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कावेरी प्रश्नावरून मंगळवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामनाही उशिरा सुरू झाला होता. त्याचप्रमाणे फाफ ड्युप्लेसिसवर मैदानात आंदोलनकर्त्यांनी बूटही फेकून मारला होता. त्यामुळेच आता चेन्नईचे सामने इतरत्र हलवण्यात येतील. राष्ट्रकुल स्पर्धेत श्रेयसी सिंहनं भारतासाठी आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली आहे. श्रेयसीनं ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्ण यश संपादन केलं. त्याआधी ओम मिथरवालला 50 मीटर एअर पिस्तलमध्ये कांस्य पदक पटकावण्यात यश आलं होतं. कुठल्याही स्पर्धेत भारताला पदकांसाठी या सर्वाधिक अपेक्षा नेमबाजांकडून असतात आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजीत पदकांची लयलूट करता आहेत. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.